नमस्कार, मी स्वामिनी, स्वामिनी ब्लॉग्स या माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजच्या भागात अजून एक मैत्रीण आपल्या सगळ्यांना भेटायला आली आहे, तर तिच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला सगळ्यांना सांगते. तर माझ्या कलाकार मैत्रिणीने म्युझिकमध्ये एम ए केलेलं आहे, त्यानंतर ती संगीत विशारद आहे. सध्या ती मिलिनियम नॅशनल स्कूलमध्ये शिक्षिका आहे. सांगायला आनंद वाटतो की माझ्या सगळ्यात आवडीचं वाद्य ती वाजवते, ते म्हणजे व्हायलिन. आणि अशा या माझ्या कलाकार मैत्रिणीचं स्वामिनी ब्लॉग्स या माझ्या चॅनलवरती स्वागत करते, प्रज्ञा देसाई शेवडे. नमस्कार. नमस्कार प्रज्ञा. खूप छान वाटतंय स्वामिनी ब्लॉग्सवरती तू आली आहेस. आणि गप्पांची सुरुवात आपण चहानी करूया. अर्थात स्वामिनी ब्लॉग्स या चॅनलवरती जे जे येतात त्यांचं स्वागत मी अर्थात चहा देऊनच करते, कारण कलाकार आणि चहा या दोन गोष्टींचं अतिशय सुंदर समीकरण आहे. प्रज्ञा, गप्पांची सुरुवात आपण अशी करूया की संगीताचे संस्कार कुठल्या वयापासून सुरू झाले तुझ्यावर? संस्कार म्हटलं तर अगदी माझ्या जन्माच्या आधीपासूनच म्हणूयात, कारण माझ्या घरातच गाणं आणि हार्मोनियम होतं. माझी आजी म्हणजे निर्मला देसाई, ती हार्मोनियम वाजवायची आणि आजोबा माझे तबला वाजवायचे. त्यातच भर म्हणजे आईला गाणं आवडायचं आणि ती पंडित नारायण दिवाण यांच्याकडे शिकत होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी यायच्या आधीपासूनच गाणं हे माझ्या घरी होतं. आणि माझ्या जन्मानंतरसुद्धा घरी क्लासेस असायचे, माझी आजी शिकवायची, आई गाणं शिकवायची, त्याच्यामुळे ते मी ऐकत ऐकतच मोठी झाले. आणि साधारण वयाच्या चौथ्या वर्षी मला आजी, म्हणजे आपण खेळतो बाहुली बातुकली हे आपले लहानपणीचे खेळ असतात, तर मला आठवतं की माझ्यासाठी हार्मोनियम हे खेळणं म्हणणं कदाचित नाही तेवढं योग्य वाटणार, पण मी खूप सहज, मला हार्मोनियमचं अट्रॅक्शन वाटत होतं. आणि मग बाकीच्या क्लासच्या मुलांबरोबर आजी माझ्याकडनं पण आज हे बसवून घे, उद्या ते करून घे, आणि बाकीच्या लोकांसमोर ती मला वाजवायला सांगायची. बघा ही कशी वाजवते, कितपत मी वाजवत असेन मला थोडंसं शंका वाटते, पण खूप छान वाटायचं की अरे आपण कोणाच्या समोर तरी वाजवून दाखवतो. असे संस्कार ज्या परिवारात झाले तर त्या परिवाराबद्दल काय सांगशील? परिवार आता माझा मोठा झालेला आहे. मी लग्नानंतर अक्षय शेवडे माझ्या नवऱ्याचं नाव, तर तो तबला वाजवतो. त्याच्यामुळे मला आता असं वाटतं की मी आता म्युझिकली फुलफिल असलेल्या फॅमिलीत आले, कारण अक्षयचे काका किशोर शेवडे ते सुद्धा उत्तम गातात, अक्षयची आत्या आहे कुंदा जोशी, इव्हन अक्षयच्या काकांचा मुलगा म्हणजे केतन शेवडे तो संतूर वाजवतो. मी म्हटलं तसं की आत्तेभाऊ अक्षयचा तो निखिल जोशी, तो पंडित राशिद खान यांच्याकडे शिकतो. तर मला खूप फॅसिनेशन होतं की अरे आपण खूप काही गोष्टी करू शकतो. आणि अक्षय तर मस्तच, म्हणजे मला म्हणजे साथ खऱ्या अर्थाने आयुष्याबरोबरच मला म्युझिकलीही त्याची साथ मिळतीये. तसंच माझे सासू सासरे सुद्धा या सगळ्या माझ्या गोष्टींना खूप मनापासून मदत करतात, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं की मी अशा परिवाराचा एक भाग आहे. वा, म्हणजे जसं तू आत्ता म्हणलीस की माहेरी सगळं वातावरण संगीतातच होतं, पण लग्न झाल्यानंतर सुद्धा सासर सुद्धा तुला अतिशय म्युझिकल मिळालं, क्या बात आहे, खूप मस्त. प्रज्ञा, आता आपण थोडंसं परत मागे जाऊयात की तुझी शाळा कोणती होती आणि शाळेत तू ज्या अदर ॲक्टिव्हिटीज असतात की अशा सगळ्या अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुझा सहभाग होता का तू लहान होतीस तेव्हापासून? माझी शाळा रेणुका स्वरूप सदाशिवपेठ, अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतंय. ॲक्टिव्हिटीजमध्ये मी होतेच, म्हणजे पहिली ते चौथी मला वाटतं मी सिरियसली अभ्यास केला असेल. त्याच्यानंतर पाचवीत जरा शिंग आली आणि मग समूह गायनाच्या स्पर्धा किंवा आपल्या असेंब्ली असतात, तर त्याला आमच्याकडे अशी पद्धत होती शाळेत की एका रूममध्ये माईक सिस्टीम आणि असं सगळं असायचं आणि बाकी सगळ्या क्लासेसमध्ये स्पीकर्स असायचे. सो इकडनं आपण काहीतरी गायचं आणि ते सगळीकडे ऐकू जायचं, अशा पद्धतीची असेंब्ली होती. तर त्याच्यात मॅक्सिमम आमचा सहभाग असायचा, त्याच्यामुळे शाळेत गेल्यावर पहिलं काम तेच, 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या निमित्ताने. तोपर्यंत मी व्हायलिनशी इतकी कनेक्ट नव्हते, पण तोपर्यंत हार्मोनियम गाणं ह्याच्यात मी होते, या गोष्टीत होते. तर खूपदा म्हणजे क्लासेस बंक करून बाहेर फिरणं आणि म्युझिकली सुद्धा काहीतरी करणं असा माझा सहभाग होता. गाणं आणि हार्मोनियम या दोन्हीची सांगड तू घालत होतीस तुझ्या चौथी पाचवीपर्यंत, पण व्हायलिन हे वाद्य कसं काय डोक्यात आलं, म्हणजे तिकडे आपलं मन रमेल असं केव्हा तुला वाटलं, त्याबद्दल काही सांगू शकशील का?
शाळेतच माझ्या ऑर्केस्ट्रा असा एक पद्धत असायची आणि व्हायलिन सतार दोन तीन हार्मोनियम तबले असा पूर्ण एक वाद्यवृंद आपण म्हणू असं आमच्या शाळेत हा उपक्रम राबवला जायचा. तर तेव्हा मी ते बघितलं होतं आणि तेव्हा ते मला असं पटकन मनात बसलं की अरे आपल्याला व्हायलिन वाजवायचं आहे. पण मग व्हायलिन तू ज्या गुरूंकडे शिकलीस तर त्या गुरूंविषयी मला ऐकायला आवडेल आणि गुरुशिष्याचं नातं काय होतं ते सुद्धा थोडंसं सांग. माझे पहिले गुरु म्हणजे ज्यांनी मला व्हायलिन हातात धरायला शिकवलं ते भालचंद्र देव. खूप छान अनुभव होता तो. भारत गायन समाजात माझ्या घराच्या अगदी जवळ होतं ते म्हणून मी तिथे क्लासला जायचे. मस्त कडक आणि शिस्तीचे असे ते होते. तर मला असं वाटतं की त्यांनी माझा पहिला पाया जो असतो तो खूप पक्का करून घेतला. त्याच्यानंतर मी विशारदपर्यंतचं शिक्षण रश्मिताई सोमण यांच्याकडे केलं. इन्स्ट्रुमेंटल स्टाईलनी जे वाजवतो त्याऐवजी थोडंसं घरातसुद्धा मी ऐकायचं आहे. तर गायकी ह्या विषयाला आपण हा अभ्यास करावा असं वाटलं तर माझी आई ज्यांच्याकडे शिकायची नारायण दिवाण तर त्यांच्याकडून मी थोडासा अभ्यास केला की गाण्यावरून व्हायलिन वाजवायचा. तर गाण्यावरून अभ्यास करत असताना पुन्हा असंही लक्षात आलं की टेक्निकली आपल्याला लेफ्ट हँडसाठी बिंग व्हायलिन लेफ्ट हँडने अभ्यास करणं गरजेचं आहे. तर मग पुन्हा माझी जरा शोधमोहीम चालू झाली. तर मग तेव्हा मला असं वाटलं की परांजपे काका रमाकांत परांजपे आपल्या व्हायलिनसाठी एक मोठं नाव आहे पुण्यातलं त्यांच्याकडे शिकावं. तर त्यांच्याकडे पुन्हा मग लाईट गाण्यांचा असा अभ्यास केला आणि मग पुन्हा असं जाणवलं की अरे कर्नाटककडे अजून काहीतरी आहे. तर मग असं शोधाशोध करताना टिळक सर म्हणून एक आहेत त्यांच्याकडे थोडासा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर असंच आम्ही मित्रमैत्रिणी असे म्युझिकल आम्ही गप्पा खूप मारायचो. तर माझ्या एका मित्राने तेव्हा सांगितलं की अगं तू स्वप्नाताईकडे का नाही जात इतकी इकडे तिकडे तू फिरतेस. आणि तेव्हा मला की अरे हो की हे नाव मला माहिती आहे आपण का बरं. मी म्हटलं जमव काहीतरी आणि मला ताईकडे घेऊन जा. तर मग ताईला मी भेटले स्वप्नाताईला आणि ताईची आश्चर्य अगं वाजवतेस की तू आता काय शिकायचं आहे. पण एक साधारण आपल्यालाही माहिती असतं आपण किती पाण्यात असतो आणि स्वप्नाताईचं वादन मी ऐकलेलंच होतं त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं तिच्याकडे. तिचा आणि एकदम फ्रेंडली नेचर आहे त्याच्यामुळे तिने पहिल्यापासूनच मला मैत्रिणीसारखंच वागवलं आणि खूप काही गोष्टी म्हणजे मला जाणवण्या इतका बदल रादर सगळ्यांना जाणवण्या इतका बदल माझ्या हातात आला. एक आणि मला गोष्ट शेअर करायला सगळ्यांशी आवडेल की ताई मैत्रिणीसारखं जसं मी म्हटलं की ट्रीट करायची मला तसंच खूप काळजीसुद्धा घ्यायची. कारण मी एम ए म्युझिक भारती विद्यापीठातून केलं तर तिथे माझी गुरु स्वप्नाताईच होती. तर तो अभ्यास ती माझ्याकडनं जो करून घ्यायची तर तो म्हणजे फॉलोअर्ड बाय लंच असायचा कित्येकदा डिनर असायचा. स्वतः मस्त गरम गरम पोळ्या करून मला जेवायला वाढायची. कधी बासुंदी घेऊन यायची खूप लाड आम्ही पिझ्झा खायला जायचो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर अभ्यासही तिने खूप छान करून घेतला आणि लाडही केले. तसंच म्हणजे आम्ही जेव्हा वाजवायचो तेव्हा वेळेचंही भान राहायचं नाही. म्हणजे बिहाग खूप जास्त करून ताईंनी मला बिहाग शिकवला तर आम्हाला वेळेचं भान राहायचं नाही. परत 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 तेच 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 आम्ही करायचो. पण ते जेव्हा करायला लागले तेव्हा कळलं की अरे ह्याच्यात काहीतरी आहे. प्रज्ञा आता गुरूंचा विषय निघालाच आहे तर आम्हाला काहीतरी खूप छान असं ऐकायला आवडेल. तर राग बिहागची आलापी Thank you.
क्या बात है प्रज्ञा, खरंच खूप छान. तू जे शिक्षण घेतलंस तर ते सुद्धा म्युझिकशी रिलेटेडच होतं. तर जेव्हा तू शिक्षण घेत होतीस तेव्हा शिक्षण आणि रियाजाची वेळ, म्हणजे कला आणि शिक्षण, या दोन्हीची तू सांगड कशी घातलीस? तर ताईकडे माझा अभ्यास चालूच होता आणि भारती विद्यापीठातनं मी एम ए केल्यामुळे मला खूपसा थेरॉटिकल पार्ट असा नव्हता. मी एकदाच कॉलेजला जायचो तर मॅक्सिमम माझा अभ्यास ताईकडेच व्हायचा. आणि इतकं असं म्हणजे ताई जे काही शिकवायची ना ते असं खूप इथे बसायचं आणि घरी आल्यावर तोच अभ्यास परत केला जायचा. पण मग त्यावेळेस रियाजाची वेळ तुझी आणि म्हणजे तुझा एक आपण एक म्हणतो ना सेल्फ स्टडी ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे त्याचं रुटीन काय होतं तुझं, म्हणजे ते तू कसं मॅनेज करायचीस? मोस्टली रात्री मला रियाज करायला आवडतो, त्याच्यामुळे रात्रीच मी अभ्यास करायचे. आणि याच्यात एक ॲडिशनल मला सांगावं असं वाटतं की आजी माझी खूप मला याच्यात इनपुट्स द्यायची की हे असं करा, हे असं बघा. आणि ती ज्या जुन्या बंदीशी शिकली होती त्याचा काही साठा तिने मला दिला. तर रात्रीचा म्हणजे आमची अशी गट्टी असं म्हणूयात आपण, आम्ही रात्री मोस्टली अभ्यास करायचो. हे सगळं करत असताना कलेसाठी तुला एखादा पुरस्कार किंवा तुझी एक अशी गोड आठवण, म्हणजे पुरस्कार किंवा शाळांमध्ये आपण एक आपलं कौतुक होत असतं, पण मोठं झाल्यानंतर मान्यवरांकडून झालेलं तुझं कौतुक, म्हणजे एखादी अशी कुठली आठवण आहे का की जी तुझ्या कायम लक्षात राहिली आहे? इंदुमतीताई काळे हा मला एक पुरस्कार मिळाला, उदयोन्मुख कलाकार पुरस्कार असं त्याचं स्वरूप होतं. तर तो पुरस्कार मला आशाताई खाडीलकर यांच्या हस्ते मिळाला. तर मला ते तो पुरस्कार घेताना इतका आनंद आणि मी त्यांना जवळून भेटले, त्यांच्याशी बोलले, ही आठवण मला कायम लक्षात राहील. आणि त्याचबरोबर संगीत संत कान्होपात्रा या नाटकासाठी मला साथ करायची संधी मिळाली, त्यामुळे अस्मिताताई चिंचाळकर आणि मुकुंदकाका मराठे अशा लोकांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी कौतुक केलं, हे मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतंय. आत्ता आपला जस्ट विषय झाला की रियाजाचं रुटीन, तू आता म्हणलीस की तू रात्री रियाज करायचीस, पण त्याचबरोबर व्हायोलिन हे वाद्य हे बैठकीचं वाद्य आहे, म्हणजे ज्याप्रमाणे आपण हार्मोनियम वाजवतो त्याचप्रमाणे तबला त्याच पद्धतीचं हे वाद्य आहे, पण म्हणजे बैठक जास्त वेळ असणं हे याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी तुझं काही फिटनेस रुटीन ज्याला आपण म्हणतो असं काही तू त्यावेळेस करायचीस का, किंवा तू अजूनही काही फॉलो करतेस का, किंवा आणि खाण्यापिण्याची काही पथ्य, गातेस सुद्धा, सो दोन्हीशी रिलेटेड असं तू काही तुझं काही रुटीन होतं का त्या बाबतीत? रियाज किंवा मी कॉलेज लाईफ असं म्हणते तर तेव्हा सिंहगड रोडला राजाराम पुलाच्या मागे जो डी पी रोड आहे, फिटनेस म्हणून किती होतं मला माहिती नाही, पण त्या तिथे चालायला मला खूप आवडायचं, अजूनही आवडतं. तर शक्यतो माझे बाबा मला कंपनी द्यायचे. आम्ही ऑल द वे, मी माझं माहेर शुक्रवार पेठेतलं, तिथून मी आणि बाबा रात्री अनेकदा चालायला म्हणून डी पी रोडला आम्ही यायचो. आणि खाण्यापिण्याची पथ्य काही जमली नाही. प्रज्ञा, या सगळ्या गोष्टी तू एकीकडे शिकत होतीस, लहानपणापासून तुझ्यावर संगीताचे संस्कार झालेच होते, आणि तू मगाशी बोलता बोलता असंही म्हणलीस की तुझ्या घरात तुझी आई क्लासेस घेत होती, सो एक शिकवण्याची जी एक कला असते तीही तुला अवगत आहे हे मला माहिती आहे एक मैत्रीण म्हणून. तर ते तुला केव्हा जाणवलं की आपण स्वतंत्र शिकवायलाही सुरुवात करूया, आणि तू कुठल्या वयापासून शिकवायला सुरुवात केलीस व्हायोलिन? मला जाणीव झाली म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया ताईला लक्षात आलं. तर ताईंनी मला म्हटलं की तुझाही अभ्यास होईल आणि शिकवता शिकवता तू शिकशील, हे मला आवडलं. आणि त्याच्यामुळे की आपण शिकताना फक्त टास्क कम्प्लीट करतो, तर ती एक एक ओळ ही म्हणजे हेही जाणवलं की अरे बापरे आपण कोणाला तरी छळतो. तर म्हणजे हा टास्कही थोडा म्हणजे हे अवघड आहे हा जॉब, पण त्याची आवड लागली. की ताईकडे असतानाच मी साधारण कॉलेजमध्ये होते, 24 असं काहीतरी वय असेल तेव्हापासून मी शिकवते. तर 3 ते 4 वर्ष मी ताईकडेच शिकवलं आणि त्याच्यानंतर मग आत्ता मी रिसेंटली 1-2 वर्ष झाली मी माझे असे क्लासेस चालू केले आहेत. या क्षेत्रात तुला पुढे काय करण्याचं स्वप्न आहे, किंवा अगदी आपण फ्युचर प्लॅन्स ज्याला आपण म्हणतो आत्ताच्या भाषेत, पण एक आत्ता तुझ्या डोळ्यासमोर काय आहे की तुला कुठपर्यंत जायचंय? स्वप्न म्हणजे असं मी काही टार्गेट असं काही ठरवलेलं नाही, पण मला खूप शिकायचं आहे आणि खूप चांगलं वाजवायचं आहे. जसं ताईंनी माझ्यावर संस्कार केलेत, आपल्यापुरतं हे राखून ठेवायचं नाही, जास्तीत जास्त लोकांना जेवढं वाटू तेवढं आपल्याला जास्त मिळेल. तर सध्या मी शिकवते, मी घरी क्लासेस घेते माझ्या,
भरपूर बंदिशी आम्ही मित्रमैत्रिणी पण एकमेकांना शेअर करत असतो, त्या सगळ्याच्या सगळ्या मी माझ्याकडे येणाऱ्या काही मुलांना देते. तर असंच म्युझिकली ग्रो व्हायला मला आवडेल. आपल्याला माहिती आहे की याला काही बाउंड्री नाही आहे म्युझिकला, त्याच्यामुळे शक्य तेवढं जास्त म्युझिकमध्ये राहायचं आहे आणि चांगलं काम करायचं आहे अशी इच्छा आहे. आता आपण थोडंसं फन पार्टकडे वळूया, काही गेम्स आता आपल्याला खेळायचे आहेत. मी तुला काही दिग्गज कलाकारांची नावं सांगणार आहे आणि ते कलाकार तुला कुठल्या रागासारखे किंवा कुठल्या स्वरासारखे वाटतात. इंटरेस्टिंग. पहिलं नाव एन राजम. अरे वा, मला त्यांचा देवगिरी बिलावल प्रचंड आवडतो, त्याच्यामुळे डॉक्टर एन राजम म्हणजे मला देवगिरी बिलावल हे माझ्या डोक्यात समीकरण आहे. पुढचं नाव कला रामनाथ. अरे वा, छायानट. त्यांचा स्वभाव अतिशय गोड आहे, त्याच्यामुळे छायानट रिलेट करीन मी त्यांना. छायानट पण तसाच आहे. पुढचं नाव एल सुब्रमण्यम. अरे वा, एल सुब्रमण्यम गाणी खूप सुरेख वाजवतात. अजून एक पुढचं नाव प्रभाकर जोग. अरे वा, गाणारं व्हायलिन. त्यांचं मला एक गाणं बैयाना धरो बलमा खूप छान, म्हणजे हे मी ट्राय करायचा प्रयत्न करते, अजून जमलेलं नाही आहे. पण प्रभाकर जोग म्हटलं की गाणारं व्हायलिन आणि मला स्पेसिफिक बैयाना धरो हे त्यांचं आवडतं. अजून एक जीवलगा कधी रे येशील तू, खूपच सुरेख, म्हणजे अगदी गाणं म्हणजे गातायत का वाजवतायत असाच प्रश्न पडतो. पुढचं नाव भारतरत्न पंडित भीमसेन जोशी. मिया मल्हार. त्यांची मी ममदसा रंगील रे ही भरपूर ऐकली आहे बंदिश, आणि जसं मी म्हटलं की घरी माझ्या गाणं आवडायचं भरपूर, तर 80% वेळेला तरी असं झालंय की सकाळी त्यांची अभंगवाणी आमच्या घरी व्हायचीच, म्हणजे जागच त्या अभंगांनी यायची. आणि शेवटचं नाव गाणं सरस्वती किशोरी अमोणकर. सहेला रे राग भूप. खूप मजा आली मला हा गेम खेळून. आता पुढच्या गेमकडे आपण वळणार आहोत. आणि पुढचा जो आता गेम आहे तो म्हणजे रॅपिड फायर. सो आता तुला पटापट प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न, आवडता प्रकार, म्हणजे तुला कुठला प्रकार परफॉर्म करायला आवडेल, राग का गाणं? गाणं. मला आवडतं म्हणजे गाणी वाजवायला, लाईट कडे माझा जास्त कल आहे असं मला वाटतं. व्हायोलिन सोडून तू कुठलं वाद्य तुला वाजवायला आवडेल, तबला का सतार? सतार. वा, पुन्हा एकदा मला कारण ऐकायला आवडेल. खूप छान वाटतं, सतारीचा इम्पॅक्ट आपल्या मनावरती भरपूर राहतो आणि खूप ऐकायला आवडतं. पुढचा प्रश्न, शिकवायला आवडतं का परफॉर्म करायला आवडतं? परफॉर्म करायला आवडतं. आणि आता शेवटचा प्रश्न, समुद्र की डोंगर? समुद्र. खूप आपल्याला म्हणजे अंतर्मुख व्हायला लावतो असं मला फिलिंग येतं. तासन तास आपण समुद्राकडे बघत राहू शकतो, खूप छान वाटतं आणि हा प्रश्न मला आवडला. अतिशय सुंदर इथे आपला रॅपिड फायर राऊंड संपलेला आहे आणि खूप छान उत्तरं तू दिलेली आहेस. प्रज्ञा, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. एपिसोडची सांगता तुझ्या परफॉर्मन्सनी करावीस अशी मी तुला विनंती करते. आणि त्याचबरोबर स्वामिनी ब्लॉग्सवरती येऊन तुला काय वाटलं ते पण मला ऐकायला आवडेल. खूप छान वाटलं मला, माझा बोलण्याचा म्हणजे वाजवणं सोडून मी स्टेज बोलण्यासाठी पहिल्यांदाच आली आहे. मला खूप छान वाटलं की तू काहीतरी एक वेगळं काम करतेस म्युझिकली, तू ज्या म्हणजे आमच्यासारख्या लोकांना एक प्लॅटफॉर्म देतेस, तर खरंच खूप छान आणि छान सेटअप केलास. आणि ही आयडिया म्हणून मला खूप छान वाटली की आपण अदरवाईज युजली आपण कार्यक्रमातून भेटतो किंवा स्टेज आणि ऑडियन्स एवढंच आपला एक कनेक्ट राहतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण ह्या अशा गप्पा मारायला मिळाल्या हे खूप छान वाटलं. अभंग वाजवतं एक अबीर गुलाल. Thank you.
खूप सुंदर. प्रज्ञा, खूप छान वाटलं स्वामिनी ब्लॉग्सवरती आलीस. त्याबद्दल एक छोटीशी भेट स्वामिनी ब्लॉग्स आणि कलातीर्थकडून, तर हे तू स्वीकारावीस. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.